आता पाहूयात बातम्या सविस्तर. श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त रुई येथे शहीद सैनिक कुटुंब आणि माजी सैनिकांच्या देशसेवेबद्दल विशेष कृतज्ञता सोहळा, त्याचबरोबर पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा आणि रुई भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. रुई येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त शहीद सैनिक कुटुंब व माजी सैनिकांच्या देशसेवेबद्दल विशेष कृतज्ञता सोहळा तसेच पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार सोहळा व रुई भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच जागोजागी हिंदुस्थानी देशभक्तीवर कार्यक्रमांचे आयोजन भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य रमेश गिरीजी महाराज व डॉक्टर सुजय विखे पाटील, माननीय सौभाग्यवती हिराबाई कातोरे तसेच रुई गावातील सरपंच, उपसरपंच तसेच विविध क्षेत्रातील असणाऱ्या व्यक्ती, मान्यवर तसेच रुई ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी सीमेवर असणाऱ्या जवानांना, जवानांच्या कुटुंबियांना सन्मानित करून त्यांचा सत्कार करण्यात आलाय. रुई गावामध्ये विविध सेवेत काम केलेल्या लोकांना भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने गौरविण्यात आले आहे. हे सैनिकांचं शहीद होणं हे आपल्यासाठी दररोजची गोष्ट झाली. रोज जर त्या घरातलं दुःख आहे ते डोळ्यासमोर मांडावं म्हणून आम्ही काही सैनिकांच्या घरी गेलो. तिथली परिस्थिती, तिथली त्यांची आई वडील, त्यांची मुलं, त्यांची परिस्थिती नाही आहे स्टेजवर यायची, ते यायलाच बिलकुल तयार नाही. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते आम्ही जायच्या पहिलेच रडत बसलेले असायचे. शेवटी आम्ही नावं वगैरे घेतली पण मग कुणी यायला तयार झालं आणि नंतर मग आम्ही ठरवलं मग त्यांच्या घरी ट्रॉफी वगैरे पोहोचलो. माझी सैनिकांचा जो जीवनगौरव आपण केला त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला एक वेगळा संदेश जावा म्हणून आम्ही भरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचाही सत्कार केला. रुई भूषण आमच्या गावासाठी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचाही सत्कार केला. भविष्यातही आमची अशी कामं 100% चालूच राहणार. आम्ही 20 मेपासून व्याख्यानमालेला सुरुवात करतो आहे जेणेकरून व्यसनी जुगारी जे आरी गेलेत मुलं त्यांचं मत परिवर्तन होईल, गावाचा विकास होईल. बाकी काय असं गावचा विकास हाच आमचं ध्येय आणि लहान जी तरुण पिढी आहे त्यांनी सुधरावं बाकी दुसरं काही. आणि खासदार साहेबांचं कार्य हे जगजाही आहे, आपण तर त्यांच्या पुढं काहीच नाही. कुठेतरी त्यांच्या कार्याचाही प्रचार प्रसार व्हावा, त्यांच्या पावलावर कुणीतरी पाऊल ठेवून हा जनसेवेचा मसा कुणीतरी घ्यावा, त्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात केली. पण आम्ही तर सर्व आमदार साहेब नायबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत, मान्य सुजयांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. मी ज्यांना आदर्श मानतो आमचे साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बोपोते यांचंही असंच काम म्हणतो शिर्डीत चालू असतं, मी त्यांच्यातही सहभागी होतो एक कार्यकर्ता म्हणून. त्याच पद्धतीने आमच्या गावातही काहीतरी करावं म्हणून आम्ही ही सुरुवात केली. आम्ही सामाजिक बांधिलकी जपून भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आणि रुई ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही माजी सैनिक आणि शहीद सैनिक या सर्वांचा तसेच आम्हाला जे भूषणावं लोक आहेत आमच्या गावातले ज्येष्ठ असतील तर ह्यासाठी आम्ही एक भैरव तरुण मंडळ एक रूप एक जीवानं आणि चांगल्या भावनेनं एकत्र येऊन हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. यासाठी आम्हाला प्रेरणा एक शिवमचे आमचे इंद्रजित काका देशमुख आहे त्यांच्या माध्यमातून पण प्रेरणा मिळाली. जागरूक हिंदुस्थानी सारखा कार्यक्रम आहे, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आहे, हा ठेवताना आमची भावना एकच की आमचं गाव की आम्ही नुसतं आमच्या गावात न राहता आमच्या देशाचा पण आम्ही विचार करणार आणि इथून पुढे आमची पुढची पिढी भावी पिढीला आम्ही काहीतरी देण्यासाठी सक्षम आहोत ह्या कार्यक्रमाच्या रूपाने आम्ही हे संदेश देऊ इच्छितो आपल्या परिसरामध्ये. आणि असेच विधायक कार्यक्रम आम्ही सतत घेत राहणार, अनेक व्याख्यानमाला सुरू करणार आणि अवतीभोवतीचं नवयुगामध्ये चैतन्य निर्माण करणार हा आमचा ह्या कार्यक्रमाच्या रूपाने उद्देश आहे. साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या रुई गावामध्ये बाबांच्या आशीर्वादाने अनेक पवित्र असे उपक्रम या ठिकाणी घेतले जातात.
दरवर्षी घेतले जातात आणि त्या कार्यक्रमांमध्ये एक अग्रेसर असं जे प्रतिष्ठान आहे ते ह्या रुई गावचं भैरवनाथ प्रतिष्ठान जे आहे. या भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं समाज उपयोगी अनेक गोष्टी केल्या जातात. याही वर्षी भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं ही मोठा कार्यक्रम ह्या गावामध्ये झालेला आहे, चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये विविध पुरस्कार देण्याचं आज भैरवनाथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. ते पुरस्कार देण्याचं त्यांची जी भूमिका आहे, त्यांची जी मनातून जी भूमिका आहे ती मला खूप आवडली आणि त्यांना वाटलं की ह्या गावासाठी ज्या ज्या लोकांनी आपली सेवा दिली ती विविध क्षेत्रातील सेवा असेल, शैक्षणिक सेवा असेल, सामाजिक सेवा असेल, त्यानंतर राजकीय सेवा असेल किंवा ह्या गावाला संस्कार देण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्या सगळ्या लोकांना या भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा एक मोठा सत्कार सोहळा आज या ठिकाणी झाला की जो खरोखर संपूर्ण गावासाठी. प्रतिनिधी ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ.